राहते या ठिकाणी आलेलो आहोत. आत्ताच आदित्य ठाकरे साहेबांची आता इथे सभा झालेली आहे, तर आपण कार्यकर्त्यांशी बातचीत करून जाणून घेणार आहोत की इथला कौल काय आहे. आम्ही अकोला तालुक्यातून आलेलो आहे. आम्ही आलेलो आहे आमचे माजी खासदार भाऊसाहेब वाघचौरे हे आमचे उमेदवार आहेत, त्यांना आम्हाला खासदार करायचे आहे. त्यांची निशाणी आहे मशाल. या मशाल चिन्हाचा प्रचारासाठी आम्ही आलेलो आहे आणि भाऊसाहेब वाघचौरे साहेब यांचा आज अर्ज भरलेला आहे. अर्ज भरण्यासाठी आलेलो आहे आणि आदित्य ठाकरे साहेब पण इथे आलेले आहे. त्यांनी आता आदित्य ठाकरे साहेबांनी आता सभा घेतली, त्याच्यामधून त्यांचं काय सांगणं आलं, तुम्ही काय करणार आता इथून पुढे? आदित्य साहेबांनी सांगितलं आहे आपल्याला भाजपच्या विरोधात मतदान करायचं आहे. भाजपनं शेतकऱ्यांना दडाला लावलेलं आहे. शेतकऱ्यांच्या कुठल्याच मालाला भाव नाही, कुठं काहीच नाही. कांद्यांचं आठवडं केलेलं आहे सर्व शेतकऱ्यांना पार्ट्यांनी हे केलेलं आहे. तेव्हा आम्हाला भाजप आता नकोय. सर्व महाराष्ट्रामध्ये भाजपचा आम्ही मोठा पाठिंबा आहे. तुम्ही काय शेतकरी आहे का? आमचं पूर्णपणे भाजपचा आम्ही पूर्णपणे विरोधातच आहे. आम्ही पहिल्यापासून बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिकच राहणार. आणि या महाराष्ट्रामधल्या संपूर्ण जेवढ्या जागा आहे तेवढ्या आम्ही शिवसेनेच्या या महाविकास आघाडीच्या जागा प्रयत्न 101% करणार आणि 48 जागा 48 खासदार निवडून आणण्याचा प्रयत्न करणारच आहोत. 101%. तुम्ही कुठून आलात? आम्ही राहून देऊन आलो. काय म्हणणार मग? आमचं म्हणणं एवढंच आहे की आज आदित्य साहेबांनी आवाहन केले सर्व मतदारांना की आपकी बार भाजप तडी पार. पण आमचं असं म्हणणं आपकी बार भाजप तडी पार नाही, तर आपकी बार मोदी आणि शहा तडी पार. कारण मोदी आणि शहा हे संपूर्ण देशावर आलेले संकट आहे. त्यांनी संपूर्ण देशाला वेठीस धरलेलं आहे आणि त्यांनी संपूर्ण शेतकऱ्यांना वेठीस धरलेलं आहे. जी परिस्थिती शेतकऱ्यांची जी ती सुद्धा शहरी भागातल्या मतदारांची आहे. कारण आपण जर तिथं बघितलं तर शहरामध्ये 20-25 हजार ही रक्कम काहीच नाही आहे. कारण तुमचं घर भाडा असेल, तुमचे गॅस सिलेंडरचे जे भाव आहेत हे सगळे वाढलेले, म्हणजे जे पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर हे सगळं वाढलेले. त्यामुळे आज या सर्व मतदारांना एक होऊन भाजपच्या विरोधात येणं गरजेचं आहे.